एके दिवशी टॅन्झिन नावाचा एक झेन भिक्षुक आणखी एका भिक्षुकाबरोबर प्रवास करत होता. त्यांना वाटेत एक सुंदर तरुणी दिसली. तिला नदी ओलांडून पलीकडे जायचं होतं, पण नदीचा प्रवाह खूप जोरात असल्याने तिला ते शक्य होईना. टॅन्झिनने मदतीचा हात पुढे केला आणि तिला पाठीवर उचलून नदीच्या पलीकडे नेलं. मग तिला नमस्कार केला आणि दोघे भिक्षुक पुढे आपल्या वाटेवर निघाले. काही दिवस प्रवास केल्यानंतर त्या भिक्षुकाने टॅन्झिनला खूप त्रासलेल्या आवाजात विचारलं, मला वाटलं होतं की आपण भिक्षुक लोकांनी स्त्रियांपासून लांब राहायचं असतं, तुम्ही त्या स्त्रीला असं का उचललं? टॅन्झिनने उत्तर दिलं, कुठली स्त्री? ओह, ती वाटेत भेटलेली, मी तिला केव्हाच खाली ठेवलं, तू अजूनही तिला घेऊन फिरतोयस. या टॅन्झिनच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ होतो? मनाची प्रकृतीच अशी आहे, लोक त्यांच्या आयुष्यात झगडत असण्याचं कारण हेच आहे की त्यांनी त्यांच्या मनाची प्रकृती समजून घेण्यासाठी काहीच प्रयत्न केलेले नाही आहेत. मनाचा एक मूलभूत पैलू हा आहे की तुम्ही जे काही त्याला सांगाल की मला हे नकोय, तीच मनाची प्रकृती बनते, तोच तुमच्या मनाचा मुख्य विषय बनतो. जर तुम्ही म्हणालात की मला माकडांचा विचार नाही करायचा आहे, तुम्ही शपथ घेऊन पहा की आतापासून मी माकडांचा विचार करणार नाही, संपूर्ण दिवस तुम्ही माकडांचाच विचार करत राहाल. जर तुम्ही अशी शपथ घेतली नाही, कदाचित माकडं प्रत्यक्ष दिसल्याशिवाय तुम्ही कधीच त्यांचा विचार करणार नाही. तर एक भिक्षू असणं, ब्रह्मचारी असणं म्हणजे काही कुठली शपथ घेणं नाही की कधीच स्त्रीला स्पर्श करणार नाही. तुम्ही एक ठराविक संकल्प केलाय, आणखी काहीतरी उच्च तुमच्या आयुष्यात साध्य करण्याचा, एका वेगळ्या आयामाला स्पर्श करण्याचा, की जिथे दररोजच्या गोष्टी तुमच्यासाठी अर्थहीन असतील. पण जर ते घडलं नसेल तर तुम्ही एक कठोर शपथ घेऊन करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला वाटतं की स्त्रीला स्पर्श न केल्याने तुम्ही ब्रह्मचारी व्हाल किंवा एक भिक्षुक व्हाल असं नाही आहे. एका उच्च गोष्टीची आकांक्षा ठेवून तुम्ही भिक्षुक व्हाल. तुम्ही सतत कुठल्या तरी उच्च गोष्टीची ओढ ठेवली म्हणून तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय आहे त्याकडे लक्ष दिलं नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही म्हणणं की मी ह्याकडे पाहणारच नाही, मग तुमचं मन त्यानेच भरून जाईल. तर कुठल्या तरी स्त्रीला मदतीची गरज होती, त्याने मदत केली आणि पुढे गेला. पण ह्या दुसऱ्याने त्या स्त्रीला स्पर्श केला नाही, पण आता त्याच्या मनात 2 दिवस तेच चालू आहे, तो तिला खाली ठेवू शकत नाही. तर ज्याने जे गरजेचं होतं ते केलं, तो त्या स्त्रीला तिथे सोडून पुढे गेला. जो त्या स्त्रीला टाळायचा प्रयत्न करतोय तो कायम तिनेच भरलेला आहे. तर हे काही स्त्रीबद्दल नाही आहे, हे आणखी कशाबद्दल नाही आहे, हे तुमच्या मनाची प्रकृती समजून घेण्याबद्दल आहे. जर तुम्ही म्हणालात की मला कुठली गोष्ट नकोय तर तीच गोष्ट होत राहील, कारण ह्या मनात वजाबाकी किंवा भागाकार होत नाही. जबरदस्तीने तुम्ही एकही विचार मनातून काढून टाकू शकत नाही. तुम्ही काहीही करायचा प्रयत्न करा, त्यात फक्त भरच होते, बेरीज आणि गुणाकारच होणार, वजाबाकी आणि भागाकार होतच नाही तुमच्या मनात. म्हणून तुम्ही जबरदस्तीने एखादा विचार काढून टाकू शकत नाही. एवढंच आहे की जर तुम्हाला निराळ्या गोष्टीची ओढ असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कदाचित विरून जातील. तुम्हाला डोंगराच्या शिखरावर जायचं आहे आणि तुम्ही त्यावर पूर्ण केंद्रित असाल, मग पायथ्याशी काय याच्याशी तुमचं काहीच घेणं देणं नसतं. पण जर तुम्ही पायथा टाळण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही शिखरापर्यंत कसे पोहोचाल? तुम्ही कधीच जाणार नाही का? जर तुम्ही पायथा टाळला तर तुम्ही डोंगराच्या वरपर्यंत कसे पोहोचाल? तुम्ही कधीच पोहोचणार नाही. तुमचं लक्ष पूर्णपणे डोंगराच्या शिखरावर केंद्रित आहे, मग तुम्ही पायथा ओलांडून पुढे जाल आणि तुमच्या लक्षातही येणार नाही. तर त्याने त्या स्त्रीला मदत केली, त्याने फार विचारही केला नाही. कदाचित पुरुष आहे की स्त्री आहे हेही त्याने पाहिलं नाही. कुणीतरी मदत मागितली, त्याने केली आणि पुढे गेला. पण हा मनुष्य जो स्त्रीला टाळण्याचा प्रयत्न करतोय, त्याचं मन त्यानेच पूर्ण भरलेलं आहे.